नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बहुपदींची बेरीज वजाबाकी म्हणजेच ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ पॉलिनॉमियल्स या टॉपिकवर 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न 2020 या वर्षी विचारलेला, 2x⁵ 3x + 1 या बहुपदीत कोणती बहुपदी मिळवली असता 3x² + 5x + 1 ही बहुपदी मिळेल. आता उदाहरणादाखल मी फक्त पहिल्यांदा संख्यांचं घेतो. समजा 3 ही संख्या आहे. 3 या संख्येत कोणती संख्या मिळवली तर बेरीज 8 येईल. तर आपल्याला माहिती आहे 3 5 मिळवले तर 8 येतील हे माहिती आहे. पण हे 5 आले कसे, तर आपण कसे काढतो हे 5 3 किती मिळवले म्हणजे 8 येतील. तर ह्या 8 जर हे 3 मायनस केले तर आपल्याला 5 येतील. अगदी तसंच आहे इथं. तर ही जे पहिल्या बहुपदीत किती मिळवले तर ही बहुपदी मिळेल. तर ही जी बहुपदी आहे हिच्यातून ही पहिली बहुपदी जर वजा केली तर आपल्याला मिळेल, आपल्याला कळेल की कोणती बहुपदी ह्या पहिल्या बहुपदीमध्ये मिळवावी लागेल. तर आपण करूया वजाबाकी. ह्या ही जी बहुपदी आहे 3x² + 5x + 1 याच्यामधून आपण 2x⁵ 3x + 1 ही वजा करूया. आता इथं वजाबाकी करताना इथं दुसऱ्या जे कंसातले जे पद आहेत त्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलतं. पहिलं पद तसंच येईल 3x² + 5x + 1 तसंच लिहितो मी. आणि दुसऱ्या बहुपदीचं प्रत्येक पदाचं चिन्ह बदलतं. 2x⁵ इथं याचं प्लस होईल प्लस 3x, याचं प्लसचं होईल मायनस. आता चिन्ह बदलवले, आता लाईक टर्म्स आपण शेजारी शेजारी घेऊया. आता -2x⁵ मी स्टार्टला घेतो कारण तिची कोटी जास्त आहे 2x⁵. त्याच्यानंतर +3x², त्याच्यानंतर 5x आणि 3x यांची जर बेरीज केली तर 5x + 3x येतात 8x. त्याच्यानंतर +1 - 1 0 होतात. म्हणजे जी आपली फायनल बेरीज आली ते -2x⁵ + 3x² + 8x. पाहूया हे पर्यायामध्ये कुठं दिसतात का. तर इथं -2x⁵ फक्त ह्या 2 आणि 4 दिसतात. त्याच्यानंतर 3x² इथं +3x² चौथ्या पर्यायात दिसतात. परंतु +8x कोणत्याच पर्यायात दिसत नाही इथं ह्या 2 पर्यायापैकी. तर खरं तर मला वाटतं इथं +8x पाहिजे होते, म्हणजे बरोबर पर्याय क्रमांक 4 आला असता. बहुतेक प्रिंटिंग मिस्टेक झाली असावी. तिथं +8x असलं असतं तर बरोबर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असतं. 2019 या वर्षी विचारलेला प्रश्न पाहूया. 4x² - 9x + 7 +x² + 5x - 5 -5x² - 4x + 5 बरोबर किती. 2 अचूक पर्याय निवडा. आता 2 अचूक पर्याय निवडा असं आलं गणितामध्ये तर पायचं 4 पर्यायामध्ये कोणत्या पर्याय 2 पर्यायांची किंमत सारखी आहे. आता इथं पहिला आणि चौथा पर्याय पाहिला तुम्ही तर पहिल्या पर्यायमध्ये 1 आहे आणि 2 ^0. कोणत्याही संख्येचा घात जर 0 असेल तर उत्तर 1 असतं. म्हणजे पहिल्या आणि चौथ्या पर्यायाची किंमत सारखी आहे. म्हणजे पहिला आणि चौथा पर्याय असणार हे न सोडवता पण आपण सांगू शकतो. परंतु पाहूया प्रत्यक्ष आपण सोडवूया. इथं यांचं मी लिहितो 4x² - 9x + 7 +x² + 5x - 1. आता इथं मायनस येतं, यातला प्रत्येकाचं चिन्ह बदलेल कंसातलं. म्हणजे 5x - 5x² होईल कारण इथं +5x² आहे. इथं +4x होईल आणि -5 होईल. आता लाईक टर्म आपण शेजारी घेऊया. 4x² नंतर x² आणि -5x² शेजारी घेऊया. त्याच्यानंतर -9x 5x आणि 4x शेजारी घेऊया. -9x + 5x + 4x. त्याच्यानंतर अंक 7 + 7 - 1
मायनस 5. आता इथं बघा, 4x स्क्वेअर अधिक एक्स स्क्वेअर 5x स्क्वेअर, आणि 5x स्क्वेअर म्हणून 5 स्क्वेअर एक्स स्क्वेअर गेले तर शून्य राहील. त्याच्यानंतर येतं 5x प्लस 4x 9x, त्याच्यामधून मायनस 9x गेले तर 0 राहील. मग आता हे कॅन्सल होईल एवढं. आता पुढं 7 मधून 1 गेले, 7 मधून 1 गेले 6, 6 मधून 5 गेले 1, म्हणजे इथं उत्तर 1 येतं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येतं. पुढचा प्रश्न पाहूया, हा 2018 या वर्षी विचारलेला आहे. 8x मायनस 6y प्लस 4 आणि 6y मायनस 3x प्लस 7 यांच्या बेरजेतून 4 प्लस 9y प्लस 2x ही राशी वजा केल्यास कोणती बहुपदी मिळेल. आता प्रत्यक्ष आपण सोडवूया, इथं पहिल्या दोन्हींची बेरीज करूया. 8x मायनस 6y प्लस 4, त्याच्यामध्ये ही राशी मिळवूया, 6y मायनस 3x प्लस 7, आणि याच्यातून कोणती मायनस करायची आहे, तर 4 प्लस 9y, 4 प्लस 9y प्लस 2x ही राशी मायनस करायची. तर ठीक आहे, इथं आपण कंस काढूया. बेरीज करताना कंस काढल्यानंतर चिन्ह बदलत नाही, म्हणून मी तसंच तसं लिहितो. परंतु दुसऱ्या राशीचे मात्र वजाबाकी करताना कंसातील प्रत्येक टर्मचे चिन्ह बदलतील. इथं प्लस 4 होईल मायनस 4, प्लस 9 मायनस 9y, प्लस 2x मायनस 2x. आता लाईक टर्म्स आपण शेजारी शेजारी घेऊया. इथं 8x, त्याच्यानंतर मायनस 3x आणि मायनस 2x शेजारी शेजारी घेऊया. 8x मायनस 3x मायनस 2x, त्याच्यानंतर मायनस 6y, 6y आणि मायनस 9y शेजारी शेजारी घेऊया. मायनस 6y प्लस 6y मायनस 9y, त्याच्यानंतर राहिलेल्या संख्या प्लस 4 प्लस 7 आणि मायनस 4, प्लस 4 प्लस 7 मायनस 4. तर ठीक आहे, आता हे सोडूया. 8x मायनस 3x 5x, 5x मायनस 2x 3x, म्हणजे इथं राहील याची बेरीज इन 3x. त्याच्यानंतर मायनस 6y प्लस 6y कॅन्सल होईल, राहील मायनस 9y. त्याच्यानंतर इथं प्लस 4 मायनस 4 कॅन्सल होईल, राहील प्लस 7, म्हणजे 3x मायनस 9y प्लस 7 हे याचं उत्तर येईल. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर. 2017 या वर्षी विचारलेला प्रश्न पाहूया. 3x क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस 3 या बहुपदीत कोणती बहुपदी मिळवली असता 3x स्क्वेअर प्लस 4 ही बहुपदी मिळेल. आता इथं हा प्रश्न जो पहिला प्रश्न आपण पाहिला 2020 या वर्षी, अगदी त्याच टाईपचा प्रश्न आहे. त्यासाठी आपल्याला ही जी बहुपदी आहे त्याच्यातून ही बहुपदी मायनस केली तर आपल्याला कळेल कोणती बहुपदी मिळवायला पाहिजे. तर आपण करूया मायनस 3x स्क्वेअर प्लस 4 मायनस 3x क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस 3. आता मायनस करताना पहिली बहुपदी तशीच लिहितो आपण. त्याच्यानंतर इथं कंसातल्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलल मायनस करताना. मायनस 3x क्यूब प्लस 2x स्क्वेअर इथं मायनस 3. आता हिची कोटी जास्त आहे, 3 आहे, म्हणून आपण ती स्टार्टला घेऊया. मायनस 3x क्यूब स्टार्टला घेतलं, नंतर लाईक टर्म शेजारी शेजारी घेतो. प्लस 3x स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लस 4 मायनस 3, प्लस 4 मायनस 3. आता लाईक टर्मची बेरीज करूया. 3x स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर होईल 5x स्क्वेअर प्लस 4 मायनस 3 प्लस 1, म्हणजे उत्तर आलं मायनस 3x क्यूब प्लस 5x स्क्वेअर प्लस 1, म्हणजे इथं पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आलं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बहुपदींची बेरीज वजाबाकी म्हणजेच ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ पॉलिनॉमियल्स यावर आत्तापर्यंत 8वी स्कॉलरशिप परीक्षेत विचारलेले प्रश्न आपण पाहिले. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.